कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त शासकीय कार्यालयात गर्दी करू नये असं आवाहन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केलंय. तसेच सेतू सुविधा केंद्र एक दिवसाआड बंद राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आज आम्ही कोरोनाच्या संदर्भात संपूर्ण तालुक्यातले जे अधिकारी आहेत त्यांची या कार्यालयामध्ये मीटिंग ठेवली. सर्वांच्या मताने आम्ही असे म्हणजे डिसिजन काही घेतलेले आहेत की ज्या योगे गर्दी कमी होईल. उदाहरणार्थ सावंतवाडी बांदा या शहरातली दुकानं जी आहेत ती एक दिवस आड बंद ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. तसंच ग्रामीण भागातला आरोंदा मळगाव इत्यादी ज्या ग्रामपंचायती मोठे बाजार आहेत ते सुद्धा आळीपाळीनं आम्ही बंद करणार आहोत. तसेच सावंतवाडी शहरामध्ये संध्याकाळी मोती तलावाच्या परिसरामध्ये बरीच गर्दी असते तर आजपासून संध्याकाळपासून आम्ही त्या भागामध्ये नगरपालिकेमार्फत रिक्षा फिरवून जनजागृती करणार आहोत. आणि बाहेरचे जे कोण लोक येतात त्यांना म्हणजे रोखण्यासाठी आम्ही एसटी बसेस ती फ्रिक्वेन्सी जी आहे ती सुद्धा आम्ही कमी केलेली आहे. गोव्याला जाणाऱ्या बसेस किंवा इतर ज्या बसेस आहेत त्या निम्म्यावर आणून ठेवलेल्या आहेत. तर माझं सावंतवाडीतील म्हणजे सर्व नागरिकांना असं म्हणजे आवाहन आहे की आपण तहसील कार्यालय की इतर तत्सम जी कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये महत्त्वाच्या कामाशिवाय तुम्ही येऊच नका हे माझं जनतेला म्हणजे आव्हान आहे. आणि या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा मला नक्कीच म्हणजे विश्वास आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय असा पण घेतलेला आहे की सावंतवाडी तालुक्यातील जे काही मोठ्या मशिदी आहेत चर्च आहेत मंदिरं आहेत इथं म्हणजे नमाज पडणं भजन कीर्तन प्रार्थना ह्या पण आजपासून बंद ठेवण्याचे आदेश लागू केलेले आहेत. चिरेखाण दगडखाणी यांची जी वाहतूक होते त्या संदर्भात मीटिंग संध्याकाळी 6 वाजता मी आयोजित केलेली आहे. सगळ्यांना त्यांनासुद्धा आम्ही आदेश देणार आहोत की 15 दिवसासाठी हे जे डंपर गोव्यामध्ये किंवा इतरत्र फिरत असतात ते बंद करण्याबाबत आम्ही आदेश देणार आहोत. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.